नगरसेवक तौफिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 21 मध्ये असलेल्या सहारा नगर येथील नगरसेविका तस्लिमा शेख यांच्या भांडवली निधीतून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या कित्येक वर्षापासून प्रभाग क्रमांक 21 मध्ये विविध विकास कामे रखडले होते. नगरसेवक तौफिक शेख यांनी निवडून आल्यापासून प्रभागात विकास कामांची गंगा भरसत असल्याचे दिसत आहे. प्रभाग क्रमांक 21 मध्ये असलेल्या सहारा नगर येथील रस्ता बेकार अवस्थेत असल्याने तेथील नागरिकांनी नगरसेविका तस्लिमा इरफान शेख यांना रस्त्याचं मागणी केली असता त्यांनी महापालिकेकडे नेहमी पाठपुरावा करून अखेर सहारा नगर रस्त्याचे प्रश्न मिटवले असे नगरसेविका तस्लिमा इरफान शेख यांनी सांगितले. नगरसेवक तौफिक शेख यांनी प्रभागात कुठल्याही प्रकारचे विकास कामे कमी पडणार असल्याचे सांगितले. नगरसेवक आनंद चंदन शिवे यांनी म्हणाले की तौफिक शेख हे प्रभाग 21 पुरतेच नसून संपूर्ण सोलापूर शहराला त्यांची गरज असल्याचे सांगितले. रविवारी नगरसेवक तौफिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 21 मध्ये असलेल्या सहारा नगर येथील नगरसेविका तस्लिमा शेख यांच्या महापालिकेच्या 7 लाख रुपये भांडवली निधीतून सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे शुभारंभ नगरसेवक तौफिक शेख, नगरसेवक आनंद चंदन शिवे, नगरसेविका तस्लिमा इरफान शेख, नगरसेविका वाहिदा शेख, समाजसेवक इरफान शेख मान्यवर उपस्थित होते. क्रमांक 21 में सारा भाग नंबर 1 में डॉक्टर रफीक सैयद साहब घर से सारे किरान दुकान तक जो भांडोली निधि का हमारा जो रास्ता हो रहा है वो जो रास्ता है मेरी छोटी बहन तस्लीम इरफान शेख इनके भांडोली निधि में से होने जा रहा है. और आज के उद्घाटन के समय में सभी हमारे आनंद चंद्र शिवे हो, वाहिदा आपा शेख, तस्लीम इरफान शेख, इरफान शेख, डॉक्टर सैयद साहब, सत्तार चाचा बांगे साहब और आमिर भाई, फिजाउद्दीन पहलवान, कलवल चाचा, हमारे हाउस के पटेल साहब, फिरजादे, हमारे मुन्ना भाई, पप्पू और सभी सारा भाग के सभी जिम्मेदार लोग यहाँ पर जो मौजूद है. कई महीनों से लोग की तकरार थी कि यहाँ पर रास्ता बनना बोलकर, तो अभी आपको मालूम है कि महानगर पालिका में सत्ता किसकी है, निधि वक्त पर मिलती नहीं मिलती, काम हो रहे नहीं हो रहे. आज 4.5 साल होने को है तो माँ और दादा को मालूम है हालात कैसे है. हम सभी लोग जो मिलकर झगड़ा कर निधि लेते हैं, भांडवली हो, वार्ड वाइज हो, जोन ऑफिस में से हो, मेंटेनेंस में से हो, हमारा काम है जो लोग को हमने जबान दिया है, इंशाल्लाह हम काम पूरा करते हैं और पूरा करने की कोशिश करते हैं. और लोगों का यहाँ का जो सहारा रंदे, काजल नगर, साहिल नगर, नई जिंदगी एरिया, ब्रह्मदेव नगर एरिया, जितने लोग है यहाँ हमारे यहाँ के लोग सभी साहब समझदार है, अच्छे लोग है, हम सब लोग को कोऑपरेट करते हैं. वो समझ सकते हैं कि काम देर से हुआ, दुरुस्त हुआ, तो किसी की शिकायत नहीं है. सब लोग खुश है, सब लोग राजी ना भाई, सब लोग खुश है, राजी है और इंशाल्लाह सबकी दुआ है, अच्छे हम हमेशा हमारे साथ रहे और इंशाल्लाह मरते दम तक समाज सेवा खिदमत का काम, चाहे सोशल ग्रुप के माध्यम से हो, महापाली के माध्यम से हो, जब तक हम हयात है और इंशाल्लाह हम जो हर एरिया में हम सामाजिक रूप के काम, लोग की मदद करना, खिदमत करना इंशाल्लाह हम करते रहेंगे. बस आपसे गुजारिश है, हमारे में दुआ कीजिए, साथ दीजिए, शुक्रिया. खुदा एक रस्त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. 7 लाख हे भांडवली निधी देण्यात आलेली आहे. आणि हा रस्ता किती वर्षापासून बनलेला नव्हता, हा आमच्या तौफिकभाई यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे मिळून या रस्त्याचं उद्घाटन आज करण्यात आलेले आहे. या रस्त्याच्या उद्घाटनाला माननीय आनंददादा चंदन शिवे, माननीय तौफिकभाई शेख, माननीय वाहिदा बी शेख यांचे देखील आम्हाला सहकार्य लाभलेले आहे. धन्यवाद. जी धडाडी त्यांची आहे, जे म्हणजे अंगावर घेऊन काम करण्याची जी पद्धत आहे तौफिक पहलवानची, जी पद्धत अख्ख्या सोलापूर शहरातल्या जिल्ह्यातल्या मुस्लिम बांधवांना एक ताकद देण्याची जी या ठिकाणी पद्धत आहे त्यांची, खरंच या ठिकाणी त्यांचं कौतुक तेवढं करेल तेवढं कमी आहे. त्यामुळं जे काय कामं या भागामध्ये सुरू आहेत त्या कामासाठी एक सोलापूर महापालिकेचा मी एक नगरसेवक म्हणून माझं काय सहकार्य लागत असेल तर मी नेहमी पहलवान यांच्या सोबत राहून या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण मिळून करू, अशाच पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो. मला बोलून जो पहलवानने या ठिकाणी माझा मान सन्मान केला, तिथल्या नगरसेवकांनी, नागरिकांनी केल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो.